आपल्या कोकणात ही भाजी होते दुधी भोपळा. दुधी भोपळा आणि याच्यात बरेचसे औषधी आणि पौष्टिक गुणधर्म आहेत. आदिताई पदार्थांची टेस्ट करतायत बघा. मोदक तुम्ही कधी केव्हा बघितला नसाल, पण रोज फ्लेवर मध्ये पहिला पाऊस पडला की जो बिरडा येतो त्याची भाजी करून पॅटीस, त्याच्यावर चटणी आणि करवंदाचं लोणचं. अरे वा, करवंदाचं लोणचं आहे. सगळ्या वाणी परिवारांकडे फणस आणला होता हक्का मोठा आणि त्यांनी एकीनी शिरा बनवलाय, एकीनी वडे आणि तुम्ही काय बनवलाय? बियांचे वडे. बियांचे वडे. सौरावाणी फुलेकर यांना बक्षीस मिळालेलं आहे. नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. पाऊस बघा सुरुवात झालेली आहे. आज जरा पाऊस चांगला आहे, म्हणजे येऊन जाऊ नये पण पडतोय पाऊस, कारण आठवडाभर पाऊस नव्हता. आणि आज तुम्हाला बघायचं आहे ते म्हणजे श्रीवर्धनच्या महिलांनी भरवलेलं पाककला स्पर्धा. श्रीवर्धनच्या महिला, गेल्या वर्षी पण आपण एक व्हिडिओ पाहिला होता महिलांचा पाककला स्पर्धा, तो पण आपल्या या माळी समाज हॉलमध्ये. आणि आज तिथेच या पावसामध्ये सुद्धा आपले वेगवेगळे सण तुम्हाला पाहायला मिळतातच. तसंच श्रीवर्धनकर म्हणजे कुठेही मागं नाही, श्रीवर्धन म्हटल्यानंतर सगळं गुण संपन्न असलेलं आपलं श्रीवर्धन गाव आणि त्याच्यामध्येच महिलासुद्धा अग्रेसर आहेत. आणि आपल्याला हे माळी समाज हॉल पाहायला मिळत आहे आणि इथेच आपल्या श्रीवर्धनच्या महिलांनी पाककला स्पर्धा भरवलेली आहे आणि वेगवेगळे पदार्थ आपल्याला बनवलेले पाहायलासुद्धा मिळतील आणि चाखायलासुद्धा मिळतील. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा वेळ न दवडता चला आपण बघूया महिलांच्या या पाककला स्पर्धा. आणि आपल्याला कशा वाटतात त्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आपला कमेंट्स बॉक्स असतो, त्याच्यामध्ये कमेंट्स करा की तुम्हाला ही स्पर्धा कशी वाटते ती. चला वेळ न दवडता आपण आतमध्ये जाऊया. श्रीवर्धनचं हे माळी समाज मंदिर, या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम इव्हेंटसुद्धा होत असतात. फर्स्ट फ्लोअरला ही पाककला स्पर्धा आहे, तिथे जाऊया. महिलांचा आवाज येतोय वरचा, गोंधळ चालू आहे. चालू झाली का स्पर्धा? आपल्याला राजश्री ताई दिसत आहेत, राजश्री वहिनी आहेत. वहिनी स्पर्धा सुरुवात झालेली आहे? सुरुवात झाली आहे. तुम्ही वरती जा, मी तुम्हाला लगेचच व्हिजिट देते. ताई येत आहेत, कारण आदिती ताई येत आहेत, आदिती ताई येत आहेत, त्यांना जरा घेते आणि मग. चला आदिती ताई सुद्धा येत आहेत. चला पाककला स्पर्धेसाठी महिला आणि बाल विकास मंत्री आदिती ताई येत आहेत. येत आहेत का? चला पहिल्यांदा आपण आदिती ताईंना आणूया, तिकडेच जाऊया आणि नंतर स्पर्धेसाठी जाऊया. महिला बाल विकास मंत्री आपल्या श्रीवर्धनच्या लाडके आमदार आदिती ताई आज पाककले स्पर्धेसाठी आपल्याला दिसत आहेत. छान अशा स्पर्धा तर आपल्याला पाहायला मिळतील पण या स्पर्धेला आपल्याला आदितीताईंचं दर्शन झालेलं आहे. चला या ठिकाणी आपण एंट्री करतोय आणि भव्य समारंभ आपल्याला पाहायला मिळेल पाककलेचा. चला या पाककला स्पर्धेला आदितीताईंचं पण आगमन झालेलं आहे. आपल्या लाडके आमदार श्रीवर्धनच्या महिला व बालविकास मंत्री ज्या आदितीताई आहेत आणि वेळोवेळी हजेरी लावतच असतात वेगवेगळ्या कार्यक्रमांना. आणि आमच्या श्रीवर्धनच्या महिला बघा कुठेही कमी नाही आहेत, विरकुड काकीसुद्धा आहेत. चला या ठिकाणी स्वागत समारंभ चालू झालेला आहे.
आपल्या सर्वांच्याच लाडके खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण या पाककलेच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. आणि साधारणपणे ज्याचा उल्लेख मगाशी मुरुगन मॅडम यांनी केला, हे तिसरं वर्ष आपलं पाककला स्पर्धा आयोजित करण्याचं. पहिल्या वर्षी ज्यावेळेला केलं त्यावेळेला 30 स्पर्धक होत्या, गेल्या वर्षी त्याच्यामध्ये वाढ झाली आणि यावेळेला 100 पेक्षा अधिक स्पर्धक या आपल्या पाककला स्पर्धांमध्ये सहभागी झाल्या. मी त्यांचे मनापासूनचे आभार या ठिकाणी मानते. येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं जेवण खाऊ घालणं ही सुद्धा एक आवड ही त्या महिलांमध्ये आणि त्या व्यावसायिकांमध्ये असते. पण गृहिणी म्हणून एखादी आई असती किंवा पत्नी असती किंवा सून असती, घरातील एक असती, तिची एकच इच्छा असते की आपण जे खाद्यपदार्थ घरी बनवतो त्याची प्रशंसा व्हावी. एखादा ज्यावेळेला घरातला मुलगा येऊन तुम्हाला सांगतो की नाही मम्मी आजचं जेवण फार चांगलं झालंय, तर तो एक आनंद त्या आईला वेगळा वाटत असतो. एखाद्या पतीने किंवा सासूने, खासकर सासूनीचा प्रशंसा केली तर आणखीनच कॉलर टाईट होत असते आणि ती प्रशंसा फार क्वचित मिळत असते. त्याच्यामुळे या लहान सहान गोष्टी असतात ज्या आपल्याला आयुष्यामध्ये आनंद देतात. आम्हाला नेहमी म्हटलं जातं की तुम्ही पाककलेच्या स्पर्धा का घेता, 80 ते 100 स्पर्धा घेत असतात. आणि खासकर जो आपला तालुका आहे तिथं पर्यटक मोठ्या संख्येने येतात आणि हे फक्त बीच किंवा पर्यटनासाठी नव्हे तर इथल्या खाद्य पदार्थांसाठी सुद्धा येत असतात. अशा वेळेला आपल्या माध्यमातून त्यांना जर वेगवेगळे खाद्यपदार्थ आपण देऊ शकलो तर येणारा पर्यटक हा पुन्हा एकदा येण्याच्या दृष्टिकोनातून विचार करत असतो आणि तो त्यांच्या जवळच्या 4 माणसांना सांगतो की नाही आम्ही सिंहवर्धनला गेलो, आदितीताईंनी छान असं मार्गदर्शन आपल्याला सर्वांना केलेलं आहे आणि कोणत्या कोणत्या योजना पुढील या कार्यकाळात आपल्या श्रीवर्धन शहराला मिळणार आहेत त्यासुद्धा आपल्याला दाखवलेल्या आहेत. आणि आता आदितीताई सर्वांच्या इथे जाऊन कोणते कोणते पदार्थ, खास करून कोकणी पदार्थ आणि श्रीवर्धनमध्ये बनवणारे कोकणी पदार्थ आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ज्या ठिकाणी आलं ज्या ठिकाणी आदितीताई पदार्थांची टेस्ट करतायत बघा. चला तिकडे आदितीताई सर्व जे पाककला स्पर्धक आहेत त्यांच्याकडे जात आहेत, वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट सुद्धा घेत आहेत आणि आपल्या सगळ्या श्रीवर्धनकर महिला ज्या कुठेही कमी नसतात वेगवेगळ्या स्पर्धेंमध्ये भाग घेत असतात. आणि आपण पाहतो श्रीवर्धनचे हे सण, पारंपरिक सण हे सगळेजण साजरे करत असतात मिळून आणि ही एकजूट आपल्याला आज पाहायला मिळते श्रीवर्धनकरांची. आणि कोणी म्हणजे इथे आपल्याला मुलीसुद्धा दिसत आहेत आणि वयस्करसुद्धा दिसत आहेत आणि आमच्या मम्मासुद्धा आहेत इथे आणि त्यांचं वय बघा किती आहे, आमच्या मम्मासुद्धा आहेत इथे. ह्या बघा, दरवर्षी पाककला स्पर्धेमध्ये भाग घेतात आमच्या मम्मा आणि वेगवेगळे पदार्थ बनवतात. आपण बघूया मम्मांकडनं काय बनवलं आहे ते. आमच्या मम्मा मुरकर मम्मा आणि आपल्या ज्योतिजी सासूबाई काय बनवलं मम्मा आज? नारायणदास लाडू. बघा नारायणदास वेगळंच नाव आहे, नारायणदास लाडू. तुम्ही कधी ऐकलं असाल तर कमेंट्स करा हे नारायणदास लाडू. आणि वरती मनुका लावलेले आहेत आणि स्पर्धक येऊन गेले का टेस्ट करून? टेस्ट करून गेले. मी सुद्धा टेस्ट करतो, चला आपण सुद्धा टेस्ट करूया नारायणदास लाडू. छान झालेले आहेत. आणि मामा स्पर्धेसाठी तुला शुभेच्छा आणि पहिलं बक्षीस आलं पाहिजे, छान टेस्ट आहे. आणि इकडे स्वरा वहिनी आपल्याला दिसतात ज्या पाककले स्पर्धेमध्ये भाग तर घेतात पण सगळ्या स्पर्धेमध्ये त्यांचा नंबर असतो. आज काहीतरी वेगळा आहे, सेव लिव्हर. अरे
आपल्या आरोग्यासाठी उत्तम असं पदार्थ त्यांनी बनवलेलं आहे, यातून जाणवते आपल्याला. रोज ठेवा मला आहारी, पार कराल तुम्ही शंभरी. स्वरा वाहिनींकडनं आपण ऐकूया काय बनवलंय. आज मी बनवलेला आपल्या कोकणात ही भाजी होते, दुधी भोपळा. आणि याच्यात बरेचसे औषधी आणि पौष्टिक गुणधर्म आहेत जे आपल्याला माहीत असतात, पण तरी आपण त्याचा आपल्या रोजच्या आहारामध्ये वापर करत नाही. पण ते जर वापरलं तर नक्कीच तुम्ही जे आत्ता वाचलात तर तुम्ही नक्कीच शंभरी पार करू शकता. कारण आपण आजकाल बघतो वेट लॉस, नंतर हार्ट अटॅक, फॅटी लिव्हर, तर या सगळ्या गोष्टींवरती आपली ही आज मी जी रेसिपी बनवली आहे, माझी रेसिपी आहे तिखट गोडाचा दुधी भोपळा. आणि हे मुटके जे आपण जुन्या काळी बघत होतो, आजकाल नवीन फॅशन आले तर ती वडी म्हणून केली जाते, पण मी मुटके केलेले आहेत आणि त्याच्यातून औषधी गुणधर्म मिळावा हा एक मोठा माझा उद्देश आहे. काय बोलताय, सर्वांना मी विनंती करेन की तुम्ही रोज, दररोज नाही म्हणता येणार, पण आठवड्यातून एकदा तरी दुधी भोपळ्याचा वापर आपल्या आहारात नक्की करा. आरोग्याच्या समस्या आता दिवसेंदिवस वाढत आहेत आणि बघा, आरोग्याला उत्तम असं दुधी भोपळा आणि त्याचीच ही रेसिपी त्यांनी ही बनवलेली आहे. दुधी खा आणि मधुमेह पळवा खरंच. आणि छान अशा शुभेच्छा देतो, यंदाही तुम्ही नंबर मिळाल. खास करून ह्या ठिकाणी एक आकर्षण आहे म्हणजे कारल्याचं हे बघा बेडूक बनवलेलं आहे. अरे छान दिसतंय आपल्याला, बघा डोळे पण लावलेले आहेत, डोळे गेलेले आहेत, पण लवकर लावा डोळे. चला आपण पुढल्या स्पर्धकांकडे जाऊया. मागच्या वर्षी सुद्धा या वहिनी होत्या स्पर्धेमध्ये. काय नाव आपलं? मोहिनी विनय वैद्य. वैद्य मॅडम आहेत आणि काय बनवलंय त्यात? मी हा रानभाजीचा, लहान मुलं रानभाजी खात नाही, पण त्याच्यामध्ये जी जीवनसत्व असतात ती त्यांना मिळत नाही. जीवनसत्व मिळत नाहीत, बरोबर. हे मिक्स रानभाजीचा मी चटपटीत भात बनवलाय, तसेच हे बॉल बनवले रानभाजीचे, तसेच मी अननसाचा खवा घालून भात बनवलाय आणि आंब्याचा पण भात बनवलाय. आणि हे सगळे गावठी तांदूळ आहेत जे कोकणात मेन आपलं खाद्य आहे, भात आणि मासे. पण मी माशांचं बनवू शकत नाही, बनवते मी, पण मी इथे आणू शकत. पण कोकणी रानभाज्यांचं त्यांनी बनवलेलं आहे, बघा लहान मुलं खात नाहीयेत, त्यांनी हे सगळं कोकणी रानभाज्या वापरून हे पदार्थ बनवलेले आहेत आणि त्यांना आपण शुभेच्छा देऊया. माझी थीम ठेवली आहे झाडे लावा झाडे जगवा. बघा एक थीम ठेवलेली आहे त्यांनी, खरंच निसर्गाला आणि आपल्या काळाला गरज आहे झाडांची. झाडे लावा झाडे जगवा आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये आपण सुद्धा आवाहन केलेलं आहे की सर्वांनी झाडे ही लावली पाहिजे आणि आपल्यालाच नव्हे तर जगाला त्याची सर्वांना गरज आहे. म्हणून आपल्यापासून सुरुवात करूया, झाडे लावूया आणि झाडे जगूया. या वेगवेगळ्या रेसिपी, कोकणी रेसिपी आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी आदिती ताई परीक्षण करतायतच आणि या ठिकाणी आपल्याला दिसतंय आपला ग्रुप दिसतोय पेठेतला. वहिनी सुद्धा आहेत आपल्या आणि पाटील वहिनी सुद्धा आहेत. काय बनवलं येत आज? रानातली भाजी. बघा छान, आणि छान चित्र पण काढलेलं आहे रानातल्या भाजींचं. आणि ह्या सगळ्या भाज्या आपल्याला दिसत आहेत रानातल्या सगळ्या भाज्या. कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्यात? ठाकरायची भाजी आहे, हा कवणीची भाजी आहे, आमटीची भाजी आहे आणि माठाची भाजी. अळूवडी आणि कैरी टाकून. बघा छान छान भाज्या आपल्या कोकणातल्याच घेऊन त्यांनी हे बनवलेलं आहे. भाटकर काकी पण आहेत. बघा या वयात सुद्धा यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला. काय बनवलंय आज? कोकणातलं प्रॉपर जेवण. बघा कोकणातलं प्रॉपर जेवण आणि मोदक दिसत आहेत. काय काय ह्या सांडगे आहेत ना? सांदण आहे, हा मोदक आहे, आंब्याचे आहे, नारळाचे आहे, नाचणी भाकरी आहे, तांदळाची भाकरी आहे, नारळाची चटणी आहे, आंबस आहे, भात आहे, साखर भर, फणसाची भाजी, बघा एकदम परिपूर्ण जेवण. म्हणजे कोकणातलं एक परिपूर्ण जेवण त्यांनी हे बनवलेलं आहे जे आपल्याला परिपूर्ण बनवतं आणि साजूक असं जेवण भाटकर काकूंनी पण बनवलेलं आहे. शुभेच्छा देऊया त्यांना सुद्धा, त्यांचा सुद्धा नंबर येईल. आणि आमची मैत्रीण पल्लवी बिरकुड, नमस्कार. काय बनवलंय आज? नाचणीची खांडवी. बघा नाचणीचं खांडवी, नाचणी हल्ली विरळ झालेली आहे. बघा आपल्याला बघायला मिळत नाही, हल्ली कोकणामध्ये भरपूर प्रमाणात नाचणी पिकायची, पण आत्ता आपल्याला नाचणीची शेत हे कमी दिसतं. या ठिकाणी पल्लवीने नाचणीची खांडवी बनवलेली आहे. काय सांगशील, काय उपयुक्त आहे? मी हाडांसाठी बुजबुज असते, लहान मुलांच्या वाढीसाठी चांगली असते, डायबिटीजसाठी चांगली आहे.
त्याच्यानंतर हे गोड आहे पण ते गुळ घालून बनवलं आहे त्याच्यामुळे ते गुळाची बनवलेले त्यामुळे डायबिटीस वगैरे असं काय नाही पण नाही पण ती चांगली चांगली आहे. खांडवी जरूर एकदा टेस्ट करू. मी टेस्ट करू का परीक्षकांनी केले का आणि त्याच्या आधी करू नये ना. चला आपण टेस्ट करूया. खांडवी खाऊया. मी पहिल्यांदाच खातोय खांडवी. छान अशी मऊ आहे. इकडे एक आपल्याला एक पदार्थ बनवलेला आहे छान असं. तिथे जाऊया आपण. मोदक दिसतात आपल्याला आणि आपली खालची पानं पण आहेत. यांना विचारतो आपलं आहे काय काय नाव आपलं. पल्लवी साठे. पल्लवी साठे मागच्या वर्षी पण होतात ना. हो. चला बघूया पल्लवी वहिनीने हे काय आहे. आपले पाच प्रकारचे मोदक आहेत. पाच फ्लेवर मध्ये बनवतात. पाच फ्लेवर मध्ये आणि 21 नैवेद्याचा मोदक आपण नैवेद्य गणपतीला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि इथे पीठाचे गणपती बाप्पा सुद्धा आहेत सगळे आणि वेगवेगळ्या पदार्थांपासून पाच प्रकारच्या पदार्थांपासून त्यांनी हे मोदक बनवलेले. कोणते आहेत पाच. फणस नाचणीचा मोदक आहे. नाचणीपासून फणसापासून आणि आंब्यापासून आणि पान फ्लेवर हा आपण बनवतो. पान फ्लेवर घरी आपण ते गुलाबाच्या पाकळ्या कोबरं आणि मध आणि पान मिक्स करून आपण तो फ्लेवर तयार केला आहे त्याच्यामध्ये. आणि हा आपला नेहमीचा मोदक त्याच्यामध्ये आपण सारण खोबऱ्याचं आणि त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ. आपण हा मोदक जो बनवला आहे आपण खाण्याचाच आहे. हा सुद्धा मोदक आहे का. बघा हा मोदक तुम्ही कधी केव्हा बघितला नसाल पण रोज फ्लेवर मध्ये. रोज फ्लेवर मध्ये हा आहे. आणि हा कोणता फ्लेवर आहे. रोज फ्लेवर मध्ये आणि डबल मोदक. बघा मोदक सर्वसाधारण आपण असेच बघतो. हे मोदक सुद्धा त्यांनी नाचणीचे फणसाचे असे बनवलेले आहेत पण एक वेगळ्या आकारात हा मोदक यांनी बनवलेला आहे साठे वहिनीने. हा बघा हा दिसतोय आपल्याला आणि हा सुद्धा हे बघा फुलांच्या आकारांमध्ये हे सुद्धा मोदक बनवलेले आहेत. खायचे आहेत आपल्याला. बघा हे तुम्ही खाऊ शकता. गणपती सोडून सगळं आणि हे गणपती बाप्पांना हा सगळा नैवेद्य दाखवलेला आहे आणि आपण त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया. जर तुमचा सुद्धा नंबर येईल चला आपण पुढचे स्पर्धक बघणार आहोत. पण ही गर्दी आपल्याला आज बघायला मिळते आणि श्रीवर्धन कर्मांमध्ये हा उत्साह आणि फक्त महिलाच नाही तर सर्व त्यांना जो प्रोत्साहन देतात ते सर्व आपले स्पर्धक आणि हे जे परीक्षक सुद्धा आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी दर्शनजी विचारी आहेत. आमचे अमितजी खोत आहेत. किरणदादा आहेत. प्रसाददादा आहेत. आणि सगळे विघ्नराज आहेत. आणि आपल्या सगळ्यांचे आमचे केळसकर सुद्धा आहेत. उज्ज्वलदादा आहेत. सर्वजण आणि या ठिकाणी सर्वांचा सहकार्य तर असतो. पोलीस मित्र आहेत त्यांचाही सहभाग असतो. आपल्याला जी साथ देतात पोलीस मित्र ते सुद्धा आपल्याला आज सुद्धा दिसत आहेत. आणि आमच्या क्षमावहिनी सुद्धा. क्षमावहिनी काय बनवले आज. नमस्कार. आणि या ठिकाणी मोदक दिसत आहेत क्षमावहिनीने. उकडीचे मोदक. अननस मोदक. बघा क्षमावहिनीने अननस मोदक आणि साजूक तूप वरून छान असे मोदक क्षमावहिनीने पण बनवलेले आहेत आपल्याला. आणि मागच्या वर्षी कौलकर सुद्धा होत्या आणि दिव्यागरचे. आणि तिकडचं नाव काय तुमचं. पल्लवी दिनेश वाणी. पल्लवी वाणी आणि इकडचं कौलकर. पल्लवी कौलकर. लास्ट इयर बघा मागच्या वर्षी फर्स्ट नंबर आला होता. आणि यावर्षी काय. मी इरडी आपली शेतातली इरडी असते ना. हा तिचे कटलेट प्रॅक्टिस केले. बघा शेतातली इरडी म्हणजे हे बिर्ड. हे बघा शेतात म्हणजे पहिला पाऊस पडला की जो बिर्ड येतो त्याची भाजी करून प्रॅक्टिस केले. प्रॅक्टिस त्याच्यावर चटणी आणि करवंदाचं लोणचं. अरे वा करवंदाचं लोणचं आहे. हे बघा टेस्ट करून बघा. चला टेस्ट करून बघू का. चला आपण पण बघूया टेस्ट करून. करवंद आपण मे महिन्यात आपण बघितला होता आपला व्हिडिओ. मी आणि माझ्या बायकोसोबत करवंद काढण्यासाठी गेलेलो पण करवंदाचं आम्ही कधी बनवलं नाही. तुमच्याकडनं विचारून आम्ही जरूर बनवू. आणि बघा पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळत आहे हे बिरड्याचं पॅटीस. मी घरी बांधून नेणार आहे नंतर. हा सगळे पदार्थ आपण टेस्ट करतोय पण आपल्या मुंबईतल्या सबस्क्रायबर पण आपल्या श्रीवर्धनकर आहेत. आपण त्यांनाच विचारूया काय नाव तुमचं. नमस्कार मी स्वाती श्रीवर्धनकर. स्वाती श्रीवर्धनकर बघा आपल्या सबस्क्रायबर आहेत पण या मुंबईला राहतात पण खास स्पर्धेसाठी आज आलेले आहेत. काय बनवले आपण. कर्टुले स्टफ लॉलीपॉप. बघा आणि हे कशापासून बनवलंय. हे आता रानभाज्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये. रानभाज्यांपासून. बघा हे स्टफ लॉलीपॉप. बघा हे बघा छान दिसतंय. मी बघूया टेस्ट करून घेतो.
आणि छान रानभाज्यांपासून बनवलेला आहे. स्वाती मॅडम तुम्हाला शुभेच्छा देतो आणि कदाचित तुमचा पण नंबर येईल. रानभाज्यांपासून बनवलेला आहे. हे बघा स्पर्धात आपल्याला आणि इथे वयस्कर काकू सगळे जण दिसतात आपल्याला. परत एकदा आपली मैत्रीण कौलकर म्हणजे तिकडची वाणी जी दिसते जिने बिरड्यापासून बनवलेलं आहे. चला हिला सुद्धा शुभेच्छा देऊया पुन्हा एकदा. वाणी काकी आहेत. वाणी काकी काय बनवलंय? फणसाचा शिरा. फणसाचा शिरा बघा. फणसाचा शिरा सुद्धा बनतो. हा बघा हा फणसाचा शिरा आणि त्याच्यावर ड्रायफ्रूट लावलेले आहेत. बघूया आपण टेस्ट करून. काय टाकलंय त्याच्यामध्ये? तांदळाचं कणिक. कणिक बघा तांदळाचं कणिक आणि फणसाचा शिरा छान आहे. या सुद्धा वाणी वहिनी आहे तिथे. वाणी वहिनी काय बनवलंय? फणसाचे वडे. तुम्ही सुद्धा? हा ह्या सुद्धा वाणी आहेत. वाणी वाणी बाजूला बसल्यात. फणसाचे वडे तिकडे आपण बघितला. इकडे फणसाचा शिरा आणि इकडे फणसाचे हाल जरा फणसाचे वडे. हे बघा हे फणसाचे वडे आहेत. आपण टेस्ट करणार आहोत थोड्या वेळाने. तुम्ही काय बनवलंय? फणसाच्या बियांचे वडे. फणसाच्या बियांचे वडे बघा. यांच्या घरी सगळ्या वाणी परिवारांकडे फणस आणला होता अख्खा मोठा आणि त्यांनी एकीनी शिरा बनवलाय एकीनी वडे आणि तुम्ही काय बनवलंय? बियांचे वडे. बियांचे वडे बघा. फणसांच्या बिया आम्ही उकडून खातो पण इथे बियांचे वडे सुद्धा. हे बघा हे वडे आपल्याला दिसत आहेत. टेस्ट कशी आहे ती बघतो. मी सुद्धा निकिताला सांगेन ही रेसिपी दाखव व्हिडिओमध्ये म्हणून. छान आहे छान आहे. काय काय टाकलं याच्यामध्ये? त्याच्यामध्ये उकडून घेतलंय आट्या आणि नंतर मग त्याच्यामध्ये हळद हिंग मीठ मसाला कोथिंबीर कढीपत्ता आणि आलं लसूणची पेस्ट आणि मिरचीची पेस्ट. जरूर आम्ही ही जी रेसिपी आहे ती शिकायला जरूर येऊ. निकिता येणार आहे. बघा ही फणसाचे वडे मी खाल्लेलं आहे बघा आणि छान असं बनवलेलं आहे. इथे सुद्धा छान असं आपल्याला आकर्षण दिसतंय. काय नाव आपलं? तबस्सुम. तबस्सुम तबस्सुम काय बनवलं आपण? पुरणपोळी. क्या बनाया? पुरणपोळी. बघा महाराष्ट्रीयन पुरणपोळी ही बघा. पुरणपोळी आणि गावठी साजूक तूप. काय काय आहे इथे मध्ये? हे काय खीर आहे का? दूध आहे. दूध आहे. इसके साथ खाने के लिए कढी. ही बघा ही कढी पण बनवलेली आहे आणि पुरणपोळी पण बनवलेली आहे तबस्सुमने. शुभेच्छा देऊया तबस्सुमला. इकडे जाऊया आणि बघा वयाला बंधन नसतं आणि पाककले स्पर्धेमध्ये आपल्या काकू आजी सगळ्या जणी आहेत आणि चकल्या सुद्धा दिसतात इथे आपल्याला. हे कसले लाडू आहेत? मेथीचे लाडू. बघा मेथीचे लाडू बनवलेले आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसते नारळाची वडी. ही बघा. काय नाव काकू तुमचं? विनया विकास आरेकर. विनया विकास आरेकर यांनी नारळाची वडी बनवलेली आहे. शंकरपाळ्या सुद्धा आहेत या ठिकाणी. पण इकडे अजून एक काहीतरी दिसते आपल्याला पुरणपोळीच्या बाजूला. हे कुणी बनवलंय? तुम्ही बनवलंय. काय नाव तुमचं? शर्मिला सतीश आरेकर. शर्मिला सतीश आरेकर. आरेकर आरेकर परिवार आहे का सगळं? सगळं आरेकर परिवार. तिकडे वाणी परिवार होतं ते बघा. त्या साईडला वाणी परिवार होतं ज्यांनी फणसाचं सगळं बनवलेलं आहे आणि तेरीच इकडे नारळाची वडी इकडे पण वडी आहे. तुमचं गाव बागमांडला ना? श्रीवर्धन तालुक्यातलं बागमांडला दांडा. आणि यांनी सुद्धा छान असे मोदक बनवलेले आहेत. हे सगळे लाडू इथे गुलाबजाम सुद्धा दिसत आहेत. घरे दिसतात आपल्याला आणि या पुडीमध्ये काहीतरी दिसतंय. काय नाव आपलं? प्रतीक्षा कोलथर. प्रतीक्षा कोलथर. कोलथरकर. हरेश्वर का? हरेश्वर वरना आले ते या. आणि काय बनवलं आपण? मी बनवले फणसाचे पुडे. फणसाचे पुडे. पुडे कोकणातील एक पारंपरिक डिश आहे जी लुप्त होत चालली आहे. हा कोकणातली ही पारंपरिक डिश जी लुप्त होते. बघा हे पूर्वी मिळायचं फणसाचे पुडे. आणि इकडे आपल्या खोत वहिनी आहेत या बघा. मागच्या वर्षी सुद्धा होत्या आणि छान अशी डिश सजवलेली आहे त्यांनी. ही बघा कलर पण छान दिसतंय. डाळिंबाचे दाणे सुद्धा दिसतात. काय पदार्थ बनवले आहेत? काजू गुळकंद कळी. काजू गुळकंद कळी. ही बघा काजू गुळकंद. आणि ही केव्हाही खाऊ शकतो का आपण? केव्हाही का जेवल्यानंतरच? केव्हाही खाऊ शकतो. बघा छान असा हा पदार्थ काजू म्हणजे कोकणातला हा काजू पदार्थ त्याच्यापासून काजू गुळकंद कळी त्यांनी बनवली. आपण टेस्ट करणार आहोत थोड्या वेळाने. पण आता पुढे जाऊया आपण. या वहिनींकडनं सुद्धा मार्गदर्शन घेतलं होतं आपण. पण
स्वरा वाहिनींच्या बाजूला आमच्या बसलेल्या आहेत म्हणजे सगळ्यात वयस्कर आमच्या पेटकर आई. नमस्कार, आमच्या राजूदादाच्या आणि संतदादाच्या आई आहे. तुम्ही सुद्धा आज काय बनवलेत का? तुमच्या सुनांनी बनवलेल्या आहे. बघा, यांच्या सगळ्या सुनांनी बनवलेल्या आहे. आणि आपल्या नवीन वहिनी आमच्या सुदर्शन भाकरच्या मिसेस, काय नाव तुमचं पूर्ण? वैष्णवी. सुदर्शन वैष्णवी. बघा, वैष्णवी वहिनी आहेत. काय बनवलं आज? मेथीचा लाडू. बघा, मेथीचा लाडू पण वेगळ्या प्रकारे बनवलेला आणि सजावट सुद्धा बघा छान अशी केलेली आहे वैष्णवी वहिनीने. आणि आपण यांना सुद्धा शुभेच्छा देऊया. इकडे परीक्षकांकडनं परीक्षण चालू आहे स्पर्धकांचं, पण सगळ्या महिलांना प्रोत्साहन देतात वेळोवेळी त्या आपल्या महिला भगिनीच आहेत. आणि आपल्या राजश्री वहिनी आहेत इथे, सतनाथ काकी आहेत, सभा मॅडम आहेत, खोत मॅडम आहेत, आपल्या आदावडे मॅडम सुद्धा आहेत. या वेळोवेळी सगळ्यांना सहकार्य करत असतात आणि कोणतेही कार्यक्रम असो त्याच्यात हसीखुशीने, म्हणजे आता इथे माने मॅडम नाही आहेत त्या सुद्धा असतात आणि सर्वजण सहकार्य करतात. आमच्या राजश्री वहिनी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि मला फोन करून पण सांगतात की हा कार्यक्रम आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांचं ते मार्गदर्शन मला सुद्धा करत असतात. आणि आमच्या लता काकी सुद्धा आहेत. हा बघा, लता काकी आहेत ज्या आम्हाला लहानपणापासून सहकार्य करतात. चला आता थोड्या वेळाने यांचा नंबर सुद्धा आपल्याला जाहीर होणार आहे आणि कुणाचा नंबर येतोय तो बघूया. विरकुड काकी सुद्धा आहेत. या बघा, विरकुड काकीनी सुद्धा या ठिकाणी काय बनवलंय? विरकुड काकी भाकरी, नाचणीची भाकरी आणि रान भाजी, भारंग्याची भाजी, कुवाळ्याची भाजी, आळूची वडी. पण आळूची वडी ती सुद्धा म्हणजे रानातल्या आळूचे पान मिळतं ना त्या पानांची, रानातल्या पानांचं. बघा, विरकुड काकीनी छान असं मगाशी पण आपण बघितलं रान भाज्या, या ठिकाणी भाजी पण ठेवलेली आहे. बघा, रान भाज्यांपासून आणि खास करून मी मगाशीच बोललो नाचणी ही विरळ होत चालली, कारण ही भाकरी पूर्वी शेती व्हायची नाचणीची, पण आता कमी केलेली आहे ना सगळ्यांनी शेती. आणि या ठिकाणी त्याच्यासोबत काय आहे? आईस्क्रीम आहे शाळ्याचं. शाळ्याचं आईस्क्रीम? शाळ्याचं आईस्क्रीम आहे. आणि एक गवती चहाचा फ्लेवर आहे. एकाला गवती चहाचा फ्लेवर आहे. आपण सुद्धा टेस्ट करणार आहोत. चौकर वहिनी सुद्धा आहेत. या बघा काय बनवलंय. कुट लाडू. आणि कुठले लाडू? तांदळाच्या पिठाचे लाडू. तांदळाच्या पिठाचे लाडू म्हणतात. बघा, तांदळाच्या पिठाचे. आणि याला काय म्हणतात? लाडू. कुट लाडू. कुट लाडू. बघा, कुट लाडू म्हणतात. हे कुट लाडू आहेत आणि पौष्टिक असतात. आणि आंबोळ्या. हे बघा, आंबोळ्या सुद्धा बनवलेल्या आहेत. आंबोळ्या छान पैकी. आणि आमच्या बाकर वहिनी, या बघा काय बनवले आज? मोदक बनवले. मोदक आणि सांदळ. बघा, सगळ्यांनी मोदक बनवले आहेत वेगवेगळा. तुम्ही कोणत्या कशापासून बनवलेला आहे? तांदळाचं. तांदळाचं. बासमती. बासमती. बासमती तांदूळ. बघा, बासमती तांदळापासून हे मोदक आणि सांदण्या. फणसाचे. बघा, फणसाच्या सांदण्या आहेत या. ह्या बघा, मी टेस्ट करतोय कारण फणसापासून वेगवेगळे इथे पदार्थ बनवलेले आपल्याला दिसतात. चला, तुला पण शुभेच्छा देऊया आपण आणि पुढे सुद्धा जाऊया आपण. इकडे परीक्षक विचारत आहेत आणि यवतकर मॅडमनी काहीतरी बनवलेलं आहे. आपण इकडे जाऊया. हे बघा, इकडे सुद्धा आपल्याला लाडू वगैरे दिसत आहेत. कोणते लाडू आहेत? हलीम. 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 अरे बघा, हलीमचे. बघा, पौष्टिक असे लाडू यांनी बनवलेले आहेत. हलीमचे लाडू बनवलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला दिसते. बघा काय बनवलंय हे. बनाना पुरी. बघा, बनाना पुरी बनवलेली आहे यांनी. छान छान पदार्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे आपल्याला यवतकर मॅडमनी एक वेगळं असं काहीतरी बनवलेलं आहे आणि डेकोरेशन पण केलेलं आहे. बघा, पहिला आपण बघूया काय बनवलंय त्यांनी. ते छान असं डेकोरेट केलेलं आहे. अननसापासून काहीतरी बनवलेलं आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. यंदा काय बनवलंय? नाचणीचा खरवस बनवलंय. नाचणीचा खरवस. खरवस फ्लेवर मध्ये बनवलेला आहे. वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये. आणि त्याच्यामध्ये खोबरं आहे, गुळ आहे आणि नाचणी आहे. खोबरं, गुळ, नाचणी सर्व पौष्टिक आहे आणि लहान मुलं खाऊ शकतात. लहान मुलांना हा आवडणारा पदार्थ आहे. बघा, लहान मुलांना आवडणारा हा पदार्थ त्यांनी बनवलेला आहे. नाचणी पासून बनवलेलं आहे सगळं हे त्यांनी. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पाककला पाहायला तर मिळतात, पण जास्त करून या ठिकाणी पौष्टिक पदार्थ म्हणजे आरोग्यासाठी किती आपल्याला
उपायकारक आहेत त्या वस्तूंपासून या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे पदार्थ दिसत आहेत. मगाशी आपण हलीम बघितलं, आता नाचणी बघतोय. वेगवेगळ्या या महिलांनी नाचणीचे वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो. इथे अजून एक आपल्याला एक पदार्थ दिसतोय डेकोरेट केलेला. इथे छान अशी फुलं सजवलेली आहेत आणि आपले बार्बी डॉल. ही बघा, काय नाव आपलं? ममता जैन. ममता जैन, काय बनवलं हे? कोकणचा स्पेशल रोटा सुपारी आहे ना, त्याचा स्पेशल माउथ फ्रेशनर. माउथ फ्रेशनर, बघा आपल्या कोकणचा खास आवडीचा पदार्थ म्हणजे सुपारी आणि श्रीवर्धनची सुपारी प्रसिद्ध आहे आणि त्यापासून हा माउथ फ्रेशनर बनवलेला आहे. छान असा हा माउथ फ्रेशनर आहे. आपण सुद्धा टेस्ट करणार आहोत थोड्या वेळातच. आणि ही सोलकडी आहे का? ही सोलकडी आहे. यांना आपण शुभेच्छा देऊया ममताजींना. छान असा हा पदार्थ त्यांनी बनवलेला आहे. या स्पर्धेचं परीक्षण चालू आहे पण आपल्याला वेगवेगळे मार्गदर्शन करतात या सगळ्या महिलांना घेऊन. ज्या उत्तेजना देतात आपल्या श्रीवर्धनच्या महिलांना त्या म्हणजे आमच्या साथनाथ काकी असो, आमच्या राजश्री वहिनी असो, सभा मॅडम असो, आदावडे मॅडम असो, या सर्वजण मार्गदर्शन करतात आणि सहकार्य करत असतात महिलांना. आपण राजश्री वहिनींना विचारूया. दरवर्षी ही पाककला स्पर्धा तर होतच असते, काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि वेगवेगळे सण तुम्ही साजरे करत असता, काय सांगाल सगळ्यांना आणि काय मार्गदर्शन कराल सर्वांना? नमस्कार. आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेली 3 वर्ष आम्ही ही स्पर्धा राबवतो. पहिल्या वर्षी आम्हाला या स्पर्धेला फक्त 30च महिलांचा प्रतिसाद लाभला. दुसऱ्या वर्षी आम्हाला या स्पर्धेसाठी 65 महिलांचा प्रतिसाद लाभला आणि यावर्षी रेकॉर्ड ब्रेक 120 महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. तर सर्वप्रथम मी या सर्व स्पर्धकांचे आभार मानेन की त्यांनी आमच्या या प्रयत्नांना खूपच यश दिलं. काही आदितीताई माननीय मंत्री आदितीताई तटकरे यांचा नेहमीच असा मानस असतो की महिला ही पुढे यावी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये आणि कुकिंग हे पण एक क्षेत्र आहे त्याच्यात महिला खूप काही करू शकते. तर अशा महिलांसाठी सुद्धा ताई एक प्लॅटफॉर्म देतात, दरवर्षी देतात आणि आम्ही तो त्यांच्या माध्यमातून कार्यक्रम राबवतो. यावर्षी आम्हाला 120 महिलांनी प्रतिसाद दिला, या स्पर्धेत भाग घेतला आणि वेगवेगळे पदार्थ खूप छान छान पदार्थ बनवले आणि ताई स्वतः माननीय मंत्री आदिताई तटकरे यांनी या कार्यक्रमाला व्हिजिट दिली. आणि महिलांचा कसं मी तुम्हाला दरवेळेस सांगते की एक पाऊल महिलांसाठी आम्ही पुढे टाकायला बघतो आणि तितका छान प्रतिसाद आम्हाला महिलांकडून मिळतो. तर याही वर्षी महिलांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि असाच कार्यक्रम अजूनही पुढे येईल. श्रावणसरी तुम्ही जसं म्हणलात की वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही राबवता, तर आता श्रावणसरी पहिला याच्यानंतरचा कार्यक्रम येईल. त्याही कार्यक्रमात आम्हाला महिला तितक्याच जास्त प्रकारे सहभाग घेतील आणि प्रतिसाद देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्या. धन्यवाद राजश्री ताईंना आणि सर्वांना आपण धन्यवाद देऊया. आणि त्यांनी आगाऊ आपल्याला कार्यक्रम सुद्धा सांगितले. पुढील येणारा जो महिलांसाठी कार्यक्रम असणार आहे तो म्हणजे श्रावण सरी. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला हे सगळ्या पाककला स्पर्धक जे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता थोड्या वेळातच नंबर जाहीर होणार आहे. या सगळ्या महिला ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी, ज्या वेळी मार्गदर्शन आपल्या श्रीवर्धनकरांना करत असतात, म्हणजे आमचे श्रीवर्धनकर महिला सुद्धा कुठे कमी नाही आहेत हे याच्यातून आपल्याला दिसून येते. इथे स्वरा वहिनींना प्रश्न विचारतायत काय काय बनवले ते. परीक्षक जे आहेत आपल्या वैशाली वहिनी सावंत आहेत आणि यश पडवळ आहे. यश पडवळ जे परीक्षक लाभलेले आहेत आपल्याला. स्वाती मॅडम आपल्याला पुन्हा एकदा दिसतात आपल्याला. त्यांनी परत एकदा मला बोलवलं, त्यांनी मला कमेंट्स टाकलेली, मला आता आठवली आपल्याला कमेंट्स, म्हणजे मी श्रीवर्धनला येईन तेव्हा जरूर भेटेन वगैरे. स्वाती मॅडम मुंबईमध्ये कुठे असतात सगळ्यांना सांगा. बघा यांचा यूट्यूब चॅनल सुद्धा आहे आणि या वेगवेगळ्या पाककलेमध्ये भाग सुद्धा घेतात आणि यांचा कोणत्या स्पर्धेमध्ये चव महाराष्ट्राची याच्यामध्ये 3रा क्रमांक आला होता. इथे सुद्धा त्यांना शुभेच्छा देऊया. त्यांनी स्टफ रानभाज्यांपासून स्टफ लॉलीपॉप बनवलेला आहे, त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. आणि यांच्या चॅनलला सुद्धा आपण सबस्क्राईब करू. आपल्या चॅनलचं नाव सांगा सगळ्यांना. स्वातीज किचन, बघायला विसरू नका. आणि चव महाराष्ट्राची आणि चव श्रीवर्धनची जी आत्ता आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आता ती वेळ आलेली आहे ती म्हणजे सगळे परीक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि कुणाचा नंबर येईल आणि कोण प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक पटकावेल चौथा क्रमांक सुद्धा आहे आणि उत्तेजनार्थ सुद्धा बक्षीस या ठिकाणी दिले जातील आणि तो क्षण आलेला आहे. आता बघूया आपण कुणाचा नंबर या पाककले स्पर्धेमध्ये येतो आहे आणि कोण हा रेफ्रिजरेटर पटकावता येतो. आजचा जो कार्यक्रम आहे तटकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इथे आयोजित केलेला आहे पाकक स्पर्धा आणि शोध सुगरणीचा. तर शोध सुगरणीचा म्हणायच्या सुगरण आपण सगळीच असतो. जिथे आई आली तिथे सुगरण आली. मग तिने अगदी मऊ भात करून घातला तरी ती सुगरण आली फार छान बनवते. त्यामुळे सुगरणीचा शोध नाही मी म्हणणार, पण परीक्षण करताना काही ज्या गोष्टी आम्हाला इथे आढळल्या त्या जरूर सांगेल. पहिले तटकरे साहेबांचं आणि अदिती ताडींचं मनपूर्वक मी आभार मानते की त्यांनी मला ह्याच्यासाठी म्हणजे जजिंगसाठी एक चान्स दिला. तर आम्ही पाचवा क्रमांक दिला आहे रान भाज्यांचा पुलाव 77 नंबर होता ज्याच्यात ऑइल नव्हतं. भात त्यांनी केलेला होता छान होतं आणि म्हणजे रान भाज्या वापरल्या होत्या त्यांनी प्रॉपर. त्याच्या नाव नाही मला माहिती. मोहिनी वैद्य या ठिकाणी जाहीर झालेला आहे पाचवा क्रमांक. बघा उत्तेजनार्थ सुद्धा बक्षीस आहेत आणि उत्तेजनार्थ पहिलं बक्षीस जात आहे मोहिनी वैद्य यांना. विनंती करतो की त्यांनी समोर यायचं. मोहिनी वैद्य यांनी पाचवा क्रमांक हा उत्तेजनार्थ बक्षीस पटकावलेला आहे रान भाज्यांपासून आणि त्यांनी पुलाव बनवलेला होता. जास्त पौष्टिक आपण लाडवांना देतो कारण त्यात नाही ऑइल नाही काय नाही काय नाही का बरोबर आहे. तर त्यातले आईवाचे लाडू दोन प्रकारचे होते. त्यातल्या एका आईवाच्या लाडवाला आम्ही नंबर दिलेला आहे 93. कोणाचे होते. अजून एक उत्तेजनार्थ बक्षीस आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आळीवाचे लाडू 93 नंबर्स या आपल्या महिला भगिनी आहेत त्यांना मिळालेला आहे. या ठिकाणी अळिवाचे लाडू यांना सुद्धा उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे. ज्या ह्या ठिकाणी सगळ्याच भेटतात आणि छान त्यांनी प्रेझेंटेशन छान केलं होतं तिथं. बघा रान भाज्यांपासून जे पदार्थ बनवलेले आहेत आता पावसाळ्यात आपल्याला रानभाज्या या पाहायला मिळतात. विविध ठिकाणी तुम्ही गेलात तर रानभाज्या या विकण्यासाठी असतात बाजारपेठेमध्ये वगैरे किंवा तुम्ही सुद्धा रानभाज्या आणत असाल तर त्याला हा बक्षीस मिळालेला आहे. म्हणजे तिसरं बक्षीस आपल्याला पाहायला मिळत आहे. सेकंड रँक आलाय आपल्या कोकणात असलेले मोदक गुलकंदाचे मोदक 34. दुसरा नंबर पटकावलेला आहे. आपण बघितलं होतं की गणपती बाप्पा जे उकडीचं मोदकापासून गणपती बाप्पा होते आणि वेगवेगळे आकाराचे मोदक त्यांनी बनवले होते आणि वेगवेगळे शेपमध्ये आपल्याला मोदक पाहायला मिळाले. साठे वहिनी आहेत या साठे वहिनींना हा दुसरा बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेला आहे. मायक्रो ओव्हन दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जाते हे ओव्हन त्यांना आपण देतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन पैलवी बनते याच्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचं हे बक्षीस. आणि त्याचबरोबर याच्यानंतर आपण सगळेजण ज्याची आतुरतेने वाट बघतोय की हा फ्रीज कोण घेऊन जाणार. तर हे प्रथम क्रमांकाचं बक्षीस जात आहे आणि तो नंबर आहे स्पर्धकाचा. बघा सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की कुणाला पहिला नंबर भेटणार आहे. आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस जात आहे 79. बघा 79 आणि पुन्हा एकदा आपल्या स्वरावाहिनी बघा स्वरावाहिनी पुलेकर यांना
बक्षीस मिळालेलं आहे, पहिला क्रमांक, आणि रेफ्रिजरेटर पटकावलेला आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व महिलांचे खूप खूप मनापासून आभार. हे पाचही बक्षीस देत असताना तुम्ही सहभागी झालात याबद्दल तुम्हा सर्वांसाठी दरवर्षीप्रमाणे आपण गिफ्ट देतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या जागेवरच बसायचं आहे. आमच्या सर्व महिला पदाधिकारी आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला ते गिफ्ट देतील. चला सर्वांनी पाहिलं की या ठिकाणी बक्षीस वितरण सुद्धा झालेलं आहे, आणि ज्यांना बक्षीस नाही मिळालं आहे त्यांना उत्तेजनात बक्षीस सुद्धा मिळालेलं आहे. जे जे पार्टिसिपेंट आहेत त्यांना सुद्धा बक्षिसं दिलेली आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं पहिला क्रमांक जो रेफ्रिजरेटर पटकावलेला आहे तो म्हणजे स्वरा सचिन पुलेकर यांनी पटकावलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा त्यांचा नंबर आला होता, दुसरा का तिसरा नंबर आला होता. आपण पाहिलं की श्रीवर्धनच्या महिला या कशातही कमी नाही आहेत, आणि आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. कमेंट्स करा की आपल्याला ही पाककला स्पर्धा कशी वाटली ती. आणि हा असेच आपल्याला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. फणसाची भाजी आपल्याला कोकम होतं, कोकमात जे आपले सार केलंय, सोलकणी केली, बिरडं केलंय, एकदम परिपूर्ण जेवण.